नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हिंदू धर्म आवडत नसल्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगून बेपत्ता झालेल्या मुलाशी संपर्क झाला. मुलगा आखाती देशात असल्याची माहिती. मीटूचं लोन गुगल कंपनीपर्यंत. 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढल्याची माहिती. भारताला खंबीर आणि ठाम निर्णय घेणाऱ्या सरकारची गरज. अजित डोवाल यांचं प्रतिपादन. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि सांगलीतील जतमध्ये गारपिटीची हाहाकार, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. आता पाहूया सविस्तर वृत्त. हिंदू धर्म आवडत नसल्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगून बेपत्ता झालेल्या मुलाशी संपर्क झाला आहे. कामानिमित्त आखाती देशात आल्याचं त्याने कुटुंबियांना कळवलं आहे. पाहूयात हे वृत्त. कामानिमित्त आपण आखाती देशात आल्याचं जगदीशने कुटुंबियांना फोन करून सांगितलं. 1 किंवा 2 महिन्यात घरी परतण्याचं आश्वासनही त्याने दिलं. तो मुंबईतल्या मुलुंड कॉलनी परिसरात राहतो. मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे, असं फोनवर सांगत त्याने सर्व संपर्क तोडले होते. जगदीश 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात दिली होती. तो पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात होती. वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकत आहे, परंतु गेलं वर्षभर तो फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी वारंवार त्याला हटकलंही होतं, परंतु तरीही तो या तरुणीशी फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरून संपर्कात होता. 2 दिवसांपासून त्याने आपल्या बँक अकाउंटमधून काही रक्कमही काढून घेतली होती. बेपत्ता होण्यापूर्वी त्याचा शेवटचा संपर्क ठिकाण हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवत होतं. तिथूनच त्याने आपला भाऊ भावेशला शेवटचा फोन केला आणि मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला असून मला संपर्क करू नये, असं सांगितलं होतं. जगदीशने सोबत स्वतःचे सर्व कागदपत्र आणि आवश्यक साहित्यही नेलं आहे. सध्या जगदीशने स्वतःचं अकाउंटही फेसबुकवरून डिलीट केल्याने पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या मुलुंड पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकही या घटनेचा तपास करत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मिठूच्या वादळाचं लोण आता इंटरनेटच्या महाजाळातील गुगल या बड्या कंपनीपर्यंत पोहोचलं आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या 48 कर्मचाऱ्यांना गुगलने घरचा रस्ता दाखवला आहे. नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या या यादीमध्ये 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी याबाबतचं एक पत्रकच जाहीर केलं आहे. अँड्रॉइडच्या उत्पादनात महत्वाचं योगदान असलेल्या अँडी रुबिन या वरिष्ठ कर्मचाऱ्याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर 9 कोटींचं एक्झिट पॅकेज देऊन नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला. यात गेल्या 2 वर्षात आपल्या कंपनीतून 13 वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह एकूण 48 जणांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यातील कुणालाही एक्झिट पॅकेज देण्यात आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही वर्षात आम्ही कंपनीत बदल केले आहेत. यात सहकारी कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तणुकी संदर्भात कठोर कारवाईची तरतूद केली आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराची कंपनीकडून तातडीने दखल घेतली जाते, प्रकरणाची चौकशी करून कारवाईही केली जाते, असंही पिचाई यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. भारताला आणखी 10 वर्ष तरी खंबीर आणि ठामपणे निर्णय घेणाऱ्या सरकारची गरज आहे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केलं. ते दिल्लीतील आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी अजित डोवाल यांनी म्हटले की सध्या भारताला बाहेरच्यांपेक्षा आतील लोकांकडूनच धोका आहे. अशा परिस्थितीत देशाला राजकीय आणि धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आणखी 10 वर्ष तरी देशात खंबीर सरकार असलेच पाहिजे, असे डोवाल यांनी म्हटले आहे. कमकुवत आणि आघाड्यांचे अस्थिर सरकार असल्यास काही धोके निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. हे निर्णय लोकप्रिय असतीलच असे नव्हे, असेही डोवाल यांनी सांगितले. भारताला धोका असणाऱ्या शक्तींकडूनच देशाची इच्छाशक्ती कमकुवत करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. सबरीमाला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पेशाने वकील असलेले ठाकूर चंदन सिंग यांनी गुरुवारी बिहारमधील सीतामढी येथे हा गुन्हा दाखल केलाय. ठाकूर सिंग यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की इराणी यांनी संपूर्ण महिला वर्गाला अपवित्र संबोधणे चांगले नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला होता. शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल असा सवाल केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना प्रवेशापासून रोखण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढे वृत्त. दुष्काळी जतच्या पूर्व भागामध्ये गारपिटीने हाहाकार माजवला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीमुळे सुमारे 300 एकर क्षेत्रावरील बागायती क्षेत्र उद्ध्वस्त झालं आहे. द्राक्ष बाग, डाळिंब आणि मक्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान झालेलं असून या पावसामुळे अनेक घरांची पडझड देखील झाली असून या गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. सांगलीतील दुष्काळी जत तालुक्यात गुरुवारी पावसाने हाहाकार माजवला. अचानक वादळी वाऱ्यासह जतच्या पूर्व भागात गारपीट झाली आहे. तसेच जोरदार झालेल्या पावसामुळे रामपूर परिसरातील सुमारे 300 एकर क्षेत्रावरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष बागा, डाळिंब, मका आणि हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बागा या वादळी गारपिटीमुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. या जोरदार पावसामुळे या भागातील 2 तलाव भरून गेले आहेत तर या भागातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. काही घरांची पडझडही झाली आहे. या पावसामुळे या भागातील 6 ते 7 कोटी रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर महसूल प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने पुरते उद्ध्वस्त करून टाकले असून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. 5 वाजता पाऊस पडला. भयंकर एवढा मोठा पाऊस होता की जमिनीवरचे अक्षरशः गडरू पाणी दिसायच्या ऐवजी गाराचा खच पडलेला होता. त्यामुळे बागेमध्ये एक पान किंवा एक घड सुद्धा राहिलेला नाही. मक्का भुईसपाट झाले, मिरची भुईसपाट झालेली आहे. घरांचे पत्रे पूर्ण उडालेले आहेत. जनावराला भयंकर गारांचा पावसाचा तडाखा बसलेला आहे. कलम नवीन बांधलेली रोपायचं सगळं भयंकर मोठं नुकसान झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. पॅरा जम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारताच्या पद्मश्री शीतल महाजन हिला FAI या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आलाय. पाहुयात हे वृत्त. फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळाचे नियमन करणारी शिखर संस्था आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जगभरातील 15 जणांना पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. शीतल महाजन हिला यंदाच्या वर्षी 1 वर्षात 6 खंडात स्काय डायव्हिंग केल्याबद्दल तिची सबिहा गोक्सन मेडल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शीतल ही FAI चा पुरस्कार स्वीकारणारी पहिली भारतीय महिला आहे. 1 वर्षात जगातील 6 खंडात स्काय डायव्हिंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा 6वा जागतिक विक्रम आहे. नमस्कार, मी शीतल महाजन. मी आता इजिप्तमध्ये आहे, लक्झरमध्ये. मला आज हा सबिहा गोक्सन हे मेडल मिळाला आहे. हा हे मेडल घेणारी मी पहिली भारतीय महिला ठरली आहे. हा इंटरनॅशनल अवॉर्ड म्हणजे मला फार आनंद होतो की मी काहीतरी वेगळं माझ्या आयुष्यात करू शकले. माझ्या ह्या आपल्या स्कायडायव्हिंग खेळामध्ये मी जगामध्ये नाव कमवू शकले, भारताचं नाव गाजवू शकले. ह्या खेळामध्ये मी पहिली भारतीय महिला ठरले हे मेडल घेणारी, आणि मला फार अभिमान वाटतोय. आणि
माझ्या सगळ्या स्पॉन्सर्सला मला थँक्यू म्हणायचं आहे, इंडियन गव्हर्नमेंटला, स्पेशल महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि माझ्या सगळ्या स्पॉन्सर्स. आणि आज मी इथे येऊ शकले जैन इरिगेशन ह्या कंपनीने जळगावमधनं मला तिकीट दिलं म्हणून, आणि मला खूप आनंद होतो आहे. आय एम थँक्यू सो मच टू एव्हरीवन. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 26व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल, दिग्विजय बागल, चेअरमन संतोष पाटील आणि संचालक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले, कारखाना सुरळीत चालावा यासाठी कर्मचारी 3 शिफ्टमध्ये काम करत होते, परंतु आदिनाथ कसा बंद पडेल यासाठी विरोधकांनी राजकारण केले. कुठेच कन्फर्मेशन न झाल्यामुळे मागच्या वेळेला काही प्रकार झाला असं नाकारत नाहीये मी, परंतु ह्या वेळेला तो होणार नाही याची कशीनं काळजी आमच्यापैकी प्रत्येक जण घेईल ही ग्वाही निश्चितपणे मी या निमित्तानं देते. मागच्या वेळेला क्लिनिंग धरून 225 तासाचं स्टॉपेज आदिनाथचं झालं होतं. अधिकाऱ्यांना तुम्ही विनंती करते, सूचना करते की ते स्टॉपेज कशा पद्धतीनं आपल्याला कमी आणता येईल, कारण कमी दिवसामध्ये जास्त क्रशिंग नाही केलं तर आपण निश्चितपणे अडचणीत येऊ. तर ती सुद्धा काळजी आपल्यापैकी प्रत्येकानं घ्यावी. जिथं जिथं तुम्हाला नोंदीमध्ये अडचण वाटते, उतारा मोजण्याची जी छोटीशी मशीन असते, मला वाटतं 10 आणलेल्या, या मशीन घेऊन तिथं येऊन प्लॉटवरती ताबडतोब ती रिकव्हरी चेक करण्याची सुद्धा सुविधा आदिनाथकडे आता आहे. त्यामुळं तसं जर काही झालं तर ताबडतोब ती सुद्धा दक्षता घेतली जाईल आणि ती तुम्ही घ्याल. ही शेती विभागाला, सर्व माझ्या अधिकारी समूहाला सुद्धा मी निश्चितपणे इथं सूचना वजा विनंती करते. आदिनाथ कारखान्याचे चेअरमन संतोष पाटील म्हणाले की पाऊस नसल्याने ऊसाची वाढ खुंटली आहे, त्यामुळे हा सीझन अडचणीचा आहे. यासाठी सभासद आणि कामगारांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. हक्काचं घर सोडू नका, कारण गतवर्षी ज्या सभासदांनी ऊस घातला त्यांना मी आनंदाने सांगू इच्छितो पत्रकार बांधवांनो की त्यांची एफआरपी आम्ही सगळी जुलै महिन्यात क्लिअर केलेली आहे. जेवढा विश्वास सभासदांनी आमच्यावर टाकला तर डबल विश्वास आम्ही प्राप्त करून त्यांचा ऊस दिलेला आहे. त्यामुळे खाली सभासदात अजिनात विषय असेल, इतर मकाई विषय असेल, आनंदाचं वातावरण आहे. ह्या वर्षी दिदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं 5.5 लाख टनांचं उद्दिष्ट आहे. सभासद बिगर सभासद म्हणून 12,000 हेक्टरची नोंद आहे. सरासरी 80 टनाचं जर उत्पादन धरलं हेक्टरी तर 10.5-11 लाख टन ऊस आदिनाथच्या कार्यक्षेत्रात नोंदलेला आहे. पावसामुळे वाढ न झाल्यामुळं केवळ कारखान्याकडे विलेवाट वजा धरता. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, विशेषतः कामगार आणि संचालक मंडळ. यावेळी दिग्विजय बागल बोलताना म्हणाले की ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा या कारखान्यावर विश्वास आहे, म्हणूनच संचालक मंडळ आणि आम्ही प्रयत्न करतच आहोत. या संस्थेसाठी जवळपास गेली 8 ते 10 वर्ष म्हणजे मी स्वतः जवळून साक्षीदार राहिलो. या कारखान्यावर अनेक अडचणी आल्या, आर्थिक अडचणी आल्या, वेळोवेळी कधी कधी काही ठराविक कर्मचाऱ्यांमुळे अडचणी आल्या, कधी कधी ऊसाची अडचण आली, कधी ऊस म्हणजे दुष्काळाची अडचण आली, कधी साखरेचा बाजारभाव खाली पडला, काही वेळेला अपप्रचार झाला की चौथा सुरू होणार नाही, कारखाना सुरू होणार नाही, पण तरी सुद्धा कारखाना दरवर्षी सक्षमपणे ठामपणे गाळप करत आला. आणि मला विश्वास आहे की यंदा सुद्धा आपण ठेवलेलं जे उद्दिष्ट आहे यांना 5 ते 5.5 लाखाचं, हे निश्चितपणे 5-5.5 लाख टन ऊस तुम्हाला उपलब्ध होणार आहे, तुम्ही गाळणार आहात. कर्मचाऱ्यांना सालावाद प्रमाणे 8.33% बोनस तर सभासदांना 28 रुपये प्रमाणे 50 किलो साखर देण्याची घोषणा रश्मी बागल यांनी यावेळी केली. यावेळी संचालक नानासाहेब लोकरे, रमेश कांबळे आदी संचालक, सभासद व कामगार उपस्थित होते. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. करमाळा येथे आरोपींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे हद्दीत 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या हातून भविष्यात आणखीन गुन्हे घडू नये यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी यावेळी आरोपींना मार्गदर्शन केलंय. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यापूर्वी गुन्हे केलेल्या आरोपींनी सामान्य व्यक्तींप्रमाणे आपले व्यवहार ठेवावेत.
कोणताही गुन्हा घडू नये याची दक्षता घ्यावी, अन्यथा गुन्ह्याचे स्वरूप पाहून तडीपार सारखी कारवाईही केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे आणि करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते. आजकाल आपण समाजामध्ये बघतो की गुन्हेगार जे गुन्हे करतात ते बऱ्याच वेळा अजाणतेपणी पण करतात किंवा कोणाच्या सांगण्यावरून करतात किंवा रागाच्या भरत करतात, बऱ्याच वेळा कायद्याचं अज्ञान असतं म्हणून करतात. आणि गुन्हा केल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस कोर्टाचे हेलपटे मारायचं सुरू होतं त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की आपण मोठी चूक केली आहे, पण ती चूक घडून गेलेली असते आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेले असतात. अशा वेळी त्यांनी गुन्हा केला हे जरी त्यांना समजलेलं असलं तरी ती वेळ निघून गेलेली असल्यामुळे ते काही करू शकत नाही. आणि नेमकी हीच बाब महत्त्वाची असल्यामुळं आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सरांनी आम्हाला सांगितलं की ज्या आरोपींवर दोन किंवा दोनापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांची आपण यादी काढू आणि त्या गुन्हेगारांना आपण बोलवून त्यांचं प्रबोधन करू किंवा तुम्ही गुन्हे करताय हे किती चुकीचं आहे किंवा तुम्हाला त्याच्या पुढं कारवाया काय होऊ शकतात, तुम्हाला त्याचं ज्ञान नसतं कारण कुठलाही गुन्हेगार अज्ञानातच गुन्हा करतो, बऱ्याच वेळा हे पण घडलेलं असतं. म्हणून आपण त्यांना प्रबोधन केलं तर पुढची गुन्हेगारी पण कमी होऊ शकते आणि त्या गुन्हेगाराला त्याचं आयुष्य पण चांगलं जगता येऊ शकतं. म्हणून माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार आम्ही करमाळा तालुक्यातील काही गुन्हेगारांची त्याच्यामध्ये विभाग पाडले, शरीराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे, वाळूच्या संदर्भाने गुन्हे करणारे, मटका किंवा त्या संदर्भाने गुन्हा करणारे आणि दारूचे गुन्हे करणारे, अशा गुन्हेगारांची आम्ही यादी काढली आणि त्या सर्व गुन्हेगारांना करमाळा तालुक्यातल्या सर्व गुन्हेगारांना या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला बोलवून त्यांचा आपण मेळावा घेतला. हा मेळावा सेतूचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आज सकाळी 11 वाजता आयोजित केला होता. तो मेळावा साधारणतः 5 वाजेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालला. त्यामध्ये सगळ्यांना जे काही जे लोक आलेले होते ज्यांच्यावर 2-2 गुन्हे दाखल आहेत असे लोक आले होते, त्या 105 लोक आले होते आणि 40 गावचे पोलीस पाटील, ज्या 40 गावातून हे लोक आरोपी आले होते त्या गावचे सगळे पोलीस पाटील देखील हजर होते. त्यांना 1-1.5 तासाचं प्रबोधन केलं की तुम्ही गुन्हे करताय पण त्याचे परिणाम तुम्हालाच केवळ भोगावे लागतात असं नाही तर तुमच्या घरच्यांना भोगावं लागतं, तुमची आई असेल वयस्कर झालेली असते, वडील असतात, मुलं लहान असतात त्यांचे लग्न व्हायचे असतात किंवा बायको तुमची घरी असते आणि ह्या सगळ्यांना तुम्हाला अटक झाल्यानंतर शिक्षा त्यांना देखील होते, तर ह्या अशा शिक्षा होऊ नयेत म्हणून तुम्ही ह्या गुन्हेगारी वृत्तीपासून लांब राहा. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे पाटील आणि अधीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून रन फॉर हेल्थची संकल्पना राबवण्यात आली. लोणीतील MIT ग्राउंडवरती हा उपक्रम राबवण्यात आला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे हा यामागचा उद्देश होता. लोणी MIT ग्राउंडवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे IG विश्वास नांगरे पाटील आणि अधीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून रन फॉर हेल्थची संकल्पना राबवण्यात आली. हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे PI क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महेश ढवाण यांनी वॉर्मअप, वॉकिंग, रनिंग आणि नियमित प्रकारच्या व्यायाम करत रन फॉर हेल्थला प्रतिसाद देऊन आरोग्यावर भर देत येणाऱ्या काळात जनतेची सेवा करणार असल्याचं सांगितलं. दैनंदिन कामकाजातून येणारा अतिरिक्त ताण, फिटनेस, आरोग्य हे चांगले प्रकारचे राहावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण तणाव राहू नये आणि कायदा सुव्यवस्थेला पोलीस प्रशासन सक्षम असावं यासाठी पुढेही रन फॉर हेल्थ ही संकल्पना रोजच्या रोज राबवण्यात येणार असल्याचे API श्रीकांत इंगवले यांनी सांगितले. लोणी काळभोर पोलिसांच्या वतीनं आज रन फॉर हेल्थ चे आयोजन करण्यात आलं होतं. ही संकल्पना आमचे कोल्हापूर परिक्षेत्राचे IG श्री विश्वास नांगरे पाटील साहेब तसेच आमचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून हे साकार झालेलं आहे. या संदर्भात पोलिसांच्या आरोग्यासाठी तसेच पोलिसांचे दिनचर्या ताणतणाव याच्यापासून फ्री होण्यासाठी किरण फॉर हेल्थ ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या संदर्भात लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने आज माननीय SDPO श्री गरुड साहेब तसेच क्रांतिकुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोणी काळभोरचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी या रन फॉर हेल्थमध्ये सहभागी झालो आहोत. याचा उद्देश इतकाच आहे की सर्व पोलिसांचे आरोग्य हे चांगले राहावे, ताणतणाव काम करतानासुद्धा जनतेची
सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहावे ही या योजनेपाठीचं मूळ कर्तव्य मूळ उद्देश आहे या योजनेचा. शालिनी प्लस साठी सुनील थोरात पुणे. भोकरदन महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी जालना जिल्ह्यातील पळसखेडा या गावामध्ये धरणातील आणि धरणा शेजारील विहिरीतील पाणी उपसा थांबावा यासाठी शेतकऱ्यांचे विद्युत पंप काढून जप्त केले. मात्र या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. यावर्षी जालना जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी वातावरण निर्माण झाले असून मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे भोकरदन महसूल विभागाचे अधिकारी आणि तलाठी ग्रामसेवक पोलीस कर्मचारी यांनी जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा या गावामध्ये असलेल्या धरणातील आणि धरणा शेजारील विहिरीतील पाणी उपसा थांबावा यासाठी शेतकऱ्यांचे विद्युत पंप काढून घेतले आहेत. या अगोदर महसूल विभागाने पत्र काढून बाणेगाव चादाई एक्को पळसखेडा दाभाडी येथील प्रकल्प तलावातून अवैधरित्या पाणी उपसा शेजारील शेतकरी करत असल्याच्या तक्रारी संदर्भात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले साहित्य गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात जमा केले आणि रितसर पुढील कारवाई वरिष्ठ अधिकारी करतील असे सांगण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे जालना. समुद्रपूर जवळील वायगाव गोंड या रस्त्यावरती झोपडपट्टीत आग लागली रे आग लागली असा अचानक एकच गोंधळ सुरू झाला आणि याच वेळी अचानक घटनास्थळी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने पोलीस पथक दाखल झाले. मात्र आग कुठे लागली नव्हती त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर हा प्रकार म्हणजे मॉब ड्रिल अंतर्गत मदत कार्य कसे करावे याचे धडे देण्यासाठी होता हे समजल्यावरती नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आग लागली आहे हे ऐकून नागरिक अचंबितच झाले. त्यांना काय करावे ते सुचेना. हा काय प्रकार आहे, आगीची वार्ता कोणी पसरवली या विचारात गावातील नागरिक पडले. काही वेळा मॉकड्रिल अंतर्गत आगीच्या घटनेत फसलेल्या नागरिकांना आगेपासून कसे वाचायचे याचे धडे पोलीस देत आहेत हे त्यांच्या लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. काही दिवसाअगोदर याच ठिकाणी आग लागली होती. त्या आगीमध्ये 7 घरांची राख रांगोळी झाली होती. त्यामधून ते कुटुंब सावरले. त्यामुळे समुद्रपूर पोलिसांनी त्याच ठिकाणी प्रात्यक्षिक द्यायचे ठरवले आणि तेथील असणाऱ्या लोकांना अशा परिस्थिती कसे आणि काय करायचे याचे प्रशिक्षण दिले. आग लागण्याच्या घटनेमध्ये आपत्कालीन प्रतिसाद कसा असावा याबाबत इंदिरानगर झोपडपट्टी येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आगीसारख्या दुर्घटनेत पोलीस खाते, अग्निशमक विभाग, आरोग्य विभाग यांची कार्य आणि कर्तव्य काय आहेत, तसेच सामान्य नागरिकांचा सदर ठिकाणी प्रतिसाद कसा असावा याकरता समुद्रपूर पोलीस स्टेशन मार्फत प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मुंडे, PSI मिलिंद पारडकर, PSI माधुरी गायकवाड यासह संपूर्ण पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. नागपूर भूकंप या नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना जलद प्रतिसाद कसा द्यावा, ज्या आपत्कालीन सेवा आहेत ॲम्ब्युलन्स, पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, NDRF यांचं प्रत्येकांचं आणि सामान्य जनतेचं त्या ठिकाणी काय काम आहे, त्यांचं कर्तव्य काय, आगसारख्या ठिकाणी त्याच्यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्स कसा दिला गेला पाहिजे, सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये, त्याच्यामध्ये पोलीस आले असतील, ॲम्ब्युलन्स किंवा इतर काही गाड्या असतील फायर ब्रिगेडच्या, त्यांना रस्ता मोकळा करून द्यावा आणि त्यांचं काम करताना त्यांना जे समजा त्यांना सहकार्य करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. भारतामध्ये बघायला गेलं त्याच्यामध्ये तर आपत्ती व्यवस्थापनाच्याविषयी सामान्य लोकांमध्ये भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये त्यांचं अज्ञान आहे. कुठेतरी त्यांच्यामध्ये एक जनजागृती करावी या उद्देशाने पोलीस स्टेशन समुद्रपूर मार्फत आज रोजी त्याच्यामध्ये जे आहे ते आगीच्या घटनेमध्ये प्रतिसाद कसा दिला जावा आणि खबरदारी कशी घ्यावी या संदर्भात एक छोटंसं त्याच्यामध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये आज जे आहे समजा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही मॉकड्रिल केली गेली. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याच्या 17व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल आणि मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासद आणि कामगारांच्या सहकार्याने मकाई कारखान्याच्या गळीत हंगामाला यशस्वी बनवू असे मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी यावेळी बोलताना सांगितले. मोळी टाकतो आणि सुरू करतो कारखाना. ते सुरू करण्यात जे पहिला आठवडाभर 500-700-1200 गळीत होत त्यात कुठं खरं कारखान्याचे नुकसान होत. थोडासा आठवडाभर उशीर झालेला परवडतो, आठवडाभर उशीर करा पण किमान 2022 तरी कारखाना सुरू राहील. तिन्ही पाळे आपले सुरळीत चालतील असं नियोजन करा हा मी विचार केला आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला की 25 ला मोळी टाकू पण पूर्णपणे कारखान्याच्या दोन्ही कारखान्याची
सगळी तयारी झाल्यानंतरच कारखान्याची व्यवस्थित सुरुवात करू. 28-29 दरम्यान आम्ही कारखान्याची सुरुवात करणार आहोत, नाहीतर लगेच सगळीकडे प्रसार केला जातो अपप्रचार केला जातो की कारखान्याची मोठी टाकली औपचारिकता पार पाडल्यानंतर कारखाना सुरू होतोय की नाही हा प्रश्न पडतो. यावेळी रश्मी बागल बोलताना म्हणाल्या की हा गळीत हंगाम सर्वांना चांगला जाणार आहे. दोन्ही कारखान्यांना थोड्याफार अडचणी आल्या, परंतु त्या आपण मार्गी लावत आहोत. तिथं ऊस सांभाळण्यासाठी गोष्ट नाही आहे. तात्पर्याने दोन्ही संचालक मंडळांच्या पुढे सर अर्ज यायला पूर्व भागातील लोकांचे की आम्ही तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड मध्ये लिहून देतो, तुम्ही तुम्हाला जेवढा भाव कमी करायचा तेवढा रिकव्हरीच्या बेसवरती तुम्ही कमी करा, परंतु आमचा ऊस जितका लवकर ताबडतोब तुम्हाला नेता येईल तेवढा तुम्ही घ्या. त्याच्यामुळे ऊस म्हणण्यापेक्षा त्याला लाकूड म्हणावं काय, त्याच्यामध्ये ना रस राहील त्याला वजन राहील. अशा अडचणीच्या काळामध्ये मग अशा अधिनागृती विषय झाला आहे त्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार होतोय की आपल्याला एक धाकटं भावंड आहे, मोठं भावंड आहे. जिथं पाणी आहे ते मोठं भावंड आहे, समृद्ध भावंड आहे, आणि जिथं पाणी नाही तो धाकटा भाऊ आहे, अडचणी दिला आहे. निश्चितपणे कुठं तरी थोडासा विचार आपल्याला त्यांचा करावा लागेल. 1992 सालापासून 1999 सालापर्यंत त्यांच्याबरोबर काम केलं, एक छोटे कार्यकर्ते त्यावेळेला आम्ही होतो, परंतु नंतरच्या घरापुढे तुम्हाला सगळ्यांना तालुक्यांना माहीत आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही पुढं बाजूला गेलो. परंतु डीएटीला काही गोष्टी मान्य असतात काही मान्य नसतात. की मला पण तरी स्वप्नात वाटलं नव्हतं की बापूरवांना आम्ही तुम्ही आम्ही कितीतरी एखाद्या व्यासपीठावर येऊ, आणि बापूरवांना मागे आमचं म्हणजे नेहमीचं येणं झाल्याचं बापूरवांना मी चष्ट्याला म्हणाल आणि मग तुम्ही ना आम्ही कधी एखाद्या व्यासपीठावर एखाद्या दिवस येऊ का. दिवाळीपूर्वी कामगारांना 8.33% बोनस आणि सभासद व कर्मचाऱ्यांना 28 रुपये प्रतिदराने 50 किलो साखर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक ज्ञानदेव देवकर आदी कर्मचारी, खातेप्रमुख, सभासद यावेळी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये सराफाच्या दुकानात सोने चांदीची लूट करत असताना पोलिसांनी दरोडेखोरांना रंगेहात पकडलं आहे. 1 किलो सोनं आणि 40 किलो चांदीसह 3 दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर 5 जण फरार झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्रीपाद ज्वेलर्स या दुकानावर पहाटे दरोडा पडला. या दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्यानं दुकानाच्या दुसऱ्या बाजूने असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रकार सुरू असतानाच शेजारील दुकानदाराला जाग आली आणि त्याने मालकाला फोन करून तुमच्या दुकानात चोरी होत असल्याची माहिती दिली. लगेच दुकान मालक आला असता त्याने पाहिले की दुकानात चोर आहेत. त्याने लगेच जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन पळून जाणाऱ्या 8 पैकी 3 दरोडेखोरांना पोलिसांनी जागेवरच पकडले. चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भवानगर पोलीस चौकीच्या आसपास श्रीपाद ज्वेलर्स या ठिकाणी काल रात्री 1 वाजता ते पहाटे 3 वाजेच्या दरम्यान गॅस कटर व इतर साहित्याचा आधार घेऊन 7 ते 8 आरोपींनी दरोड टाकला आहे. त्यातील 3 आरोपी हे आम्हाला तात्काळच्या ठिकाणी मुद्देमालासह सापडलेले आहेत. यामध्ये 8 किलो चांदीचं दागिने हे त्याच ठिकाणी आरोपींच्या ताब्यात मिळून आले असून आरोपींचे 2 मोबाईल त्याचबरोबर आरोपींचं आधार कार्डही हस्तगत करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे झारखंड येथील 5 आरोपी आहेत व बांगलादेश येथील पश्चिम बंगाल येथील 3 आरोपी आहेत. 8 आरोपींनी याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरच्या घटनेनंतर सर्व सराफा ज्वेलर्सनी आपापल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वॉचमॅन नियुक्त करावेत, तसेच पोलिसांचे नंबरही प्राप्त करून त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे असं मी त्यांना माहिती द्यावी असं मी त्यांना आवाहन करत आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हिंदू धर्म आवडत नसल्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगून बेपत्ता झालेल्या मुलाशी संपर्क झाला, मुलगा आखाती देशात असल्याची माहिती. मिटूचं लोन गुगल कंपनीपर्यंत.
13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढल्याची माहिती. भारताला खंबीर आणि ठाम निर्णय घेणाऱ्या सरकारची गरज, अजित डोवाल यांचं प्रतिपादन. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि सांगलीतील जतमध्ये गारपिटीची हाहाकार, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.